सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. शेगाव संतनगरीत श्रीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविक व शहरात बाजारात येणाऱ्या नागरिकांची तृष्णा भागवण्यासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडसाने यांच्या संकल्पनेतून दिनांक 1 जून 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पानपोईचे उद्घाटन करण्यात आले. कडक उन्हाच्या झळा सोसत हजारो भाविक भक्त श्रीच्या दर्शनाला येतात. तसेच आठवडी बाजार व दैनंदिन खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक शेगाव शहरात येतात. त्यांची तृष्णा भागवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडसाने, अपर पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पानपोईचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सोळंके, वाहतूक अधिकारी राजेश वानखडे मुंडे, विश्व हिंदू परिषदेचे विजय राठी, पोलीस कर्मचारी यांच्यासह पत्रकार नागरिक यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र 24 न्यूज साठी प्रतिनिधी इस्माईल शेख. माननीय पोलीस अधीक्षक सुनील कडसाने सर, तसेच अपर पोलीस अधीक्षक माननीय अशोक थोरात सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद ठाकरे सर यांच्या संकल्पनेतून आम्ही ही पानपोई पोलीस स्टेशन शेगाव शहर अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक इथल्या पोलीस चौकीच्या ठिकाणी चालू करत आहोत. उन्हाळ्यातील येणारे भाविक आणि इतरही नागरिक बाजारासाठी येणारे यांना ही पाणपोई अतिशय उपयुक्त ठरेल असं आमचं मत आहे. आणि इथे आम्ही स्वच्छ पाणी 24 तास उपलब्ध राहील अशा पद्धतीने पाणपोई चालू करत आहोत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी पोलीस प्रशासनातर्फे विनंती करीत आहोत.